भारतात एप्रिलमध्ये भेट देण्यासाठी वीस सर्वोत्तम ठिकाणे पचमडी मध्य प्रदेश पचमढी सातपुडा पर्वतरांगात आहे मंदिरे वन्यजीव अभयारण्ये लाकूड आणि धबधबे यासह विविध प्रकारच्या अर्पणांसह हे गंतव्यस्थान आशीर्वादित आहे पांडवलेनी पचमडी कॅथोलिक चर्च सातपुडा नॅशनल पार्क आणि रजतप्रपत सारख्या स्थळांना भेट द्या तेथे असताना घोडेस्वारी ट्रेकिंग आणि जीपलायनिंग यांसारख्या क्रियाप्रलापांचा आनंद घ्या किंवा लांब हायकिंग आणि मैदानी पिकनिकमध्ये स्वतःला मग्न करा अलिबाग महाराष्ट्र मुंबईपासून दोन तासांच्या अंतरावर अलिबाग आहे समुद्रकिनारा गंतव्यस्थान हे स्थानिक लोकांसाठी एप्रिलमधील आणखी एक लोकप्रिय गेटवे आहे तेथील आल्हाददायक हवामान आणि अनेक समुद्रकिनारे हे शहर देखील एक लोकप्रिय विवाहस्थळ अलिबाग आहे अलिबागमध्ये तुमच्यासाठी भरपूर समुद्रकिनारे किल्ले आणि मंदिरे आहेत पाचगणी महाराष्ट्र सह्याद्री पर्वत रांगांमध्ये वसलेले पाचगणी हे महाराष्ट्राच्या मध्यभागी एक भव्य हिल स्टेशन आहे हे तलाव शिखरे आणि धबधब्यांनी वेढलेले आहे मार्च ते मे दरम्यान पाचगणी आणि महाबळेश्वरच्या जवळच्या हिल स्टेशनमध्ये स्ट्रॉबेरी उत्सव असतो तिथे देशभरातील उत्साही स्वादिष्ट फळे तसेच जॅम सॉस आणि कॅन्डीज यासारख्या खाद्यपदार्थांचे नमुने घेण्यासाठी येतात येथे करण्यासारख्या इतर गोष्टी म्हणजे निसर्गात चालणे आणि ट्रेक करणे चीज कारखान्याला भेट देणे आणि शेरबाग येथे वेळ घालवणे लोणावळा महाराष्ट्र हिल स्टेशनचे वैशिष्ट्य आहे त्याच्या धबधब्यांमुळे जे काही आश्चर्यकारक ट्रेक करतात तलावाच्या कडेला कॅम्पिंग करतात आणि मंदिरे आणि आजूबाजूचे जुने जीर्ण किल्ले करतात डेला ॲडव्हेंचर पार्कमध्ये पणजी जम्पिंग सारखे साहसी खेळ तुमची वाट पाहत आहेत इतर इमॅजिका हे वॉटर राईडसाठी ओळखले जाते लोणावळाच्या आसपासच्या इतर काही आकर्षणांमध्ये पवना तलाव लोहगड किल्ला खंडाळा आणि कार्ला लेणी यांचा समावेश होतो इथून स्थानिक पातळीवर बनवलेली चिक्की नक्की घ्या कुरसियोंग पश्चिम बंगाल पश्चिम बंगालच्या दार्जिलिंग जिल्ह्यात स्थित कुरसियोंग मध्ये वर्षभर आलाददायक वातावरण असते व्हाईट ऑर्किड्सची भूमी म्हणूनही ओळखले जाणारे कुरसियोंग हे धबधबे धुके असलेले आकाश आणि हिरवे रस्ते यांचे घर आहे ज्यामुळे शनिवार व रविवार आरामात जातो हिल स्टेशनच्या आजूबाजूला भेट द्यायलाच हवी अशी काही ठिकाणे म्हणजे एंजल्स क्रॅक दार्जिलिंग डाऊ हिल आणि डाऊ हिल पार्क तसेच इथल्या चहाच्या बागा आगरतळा त्रिपुरा आगरतळा हिरवळीसाठी ओळखले जाते शहरात गारिया पूजा साजरी केली जाते जी बैशाख म्हणजेच एप्रिल महिन्याच्या सातव्या दिवशी आयोजित केली जाते शहराच्या आत तेथील स्थानिक जीवन आणि संस्कृती तसेच उज्जयंता पॅलेस आणि त्रिपुरा सरकारी संग्रहालय यासारख्या ठिकाणांचे अन्वेषण करा चुवाक म्हणजेच स्थानिक तांदळाचे बियर तसेच आंबलेल्या बांबूंच्या कोंबाचा आणि बर्मा म्हणजेच आंबवलेला मासा वापरून बनवलेल्या पदार्थांची चव घ्या आगरतळ्याच्या आसपासची ठिकाणे जिथे तुम्ही जांपुई हिल्स त्रिपुरा सुंदरी मंदिर आणि निर्महाल पॅलेस पाहू शकता शिलाँग मेघालय वर्षाच्या यावेळी येणाऱ्या लोकप्रिय सणांपैकी श्यातसूप मायनसीम आहे जो भरपूर कापणीसाठी आभार मानण्याचा एक पारंपरिक मार्ग आहे पर्वतांची भव्य दृश्ये आणि तलाव धबधबे आणि जंगल यांचे संयोजन आहे जे यावेळी सर्वोत्तम दृश्य देतात एलिफंट फॉल लेडी हैदरी पार्क बॉर्ड्स लेक आणि लॅटलम कॅनियन्स सारख्या आकर्षणांना भेट द्या शिलाँगच्या आसपास तुम्हाला भेट द्यायलाच हवी अशी इतर काही ठिकाणे म्हणजे उमियम लेक डवकी नदी आणि डेव्हिड स्टॉक ट्रेल बोरा लेणी आंध्र प्रदेश देशातील सर्वात मोठ्या लेण्यांपैकी बोरा लेणी आहेत चुनखडीच्या साठ्यांवरील गोस्तानी नदीच्या प्रवाहामुळे या गुफा तयार झाल्या आहेत आणि त्या त्यांच्या भव्य स्टाईल आणि त्या लेक माईट निर्मितीसाठी ओळखल्या जातात आपल्या हरवलेल्या गाईचा शोध घेत असताना येथे आलेल्या एका गुराख्याने गुहेचा शोध लावला अशी कथा आहे ह्या गुहेत एक शिवलिंग आहे बोरा लेणी आणि आजूबाजूच्या इतर प्रमुख आकर्षणामध्ये लेणी आणि अराकू व्हॅलीच्या बाहेर स्थित एक लहान मंदिराचा समावेश आहे आय एन एस कुरुसुरा पानबुडी संग्रहालय तसेच रामकृष्ण बीच सारखे समुद्रकिनारे आहेत नंदी हिल्स कर्नाटक बेंगळुरूपासून पासून अवघ्या काही तासांच्या अंतरावर असलेले नंदी हिल्स विकेंड गेटवे ऑफर करते गंतव्य टेकड्यांचा संग्रह आहे जे निसर्गाचे चित्तथरारक दृश्य देतात तसेच सध्या येथे गुंतागुंतीच्या कोरीव कमानी का भव्य काम आणि काळजीपूर्वक रंगवलेल्या भिंती आणि छत आहेत जे त्याचे आकर्षण वाढवतात या ठिकाणी अनेक मंदिरे आणि स्मारके देखील विखुरलेली आहेत तसेच सायकलिंग ट्रेकिंग आणि कॅम्पिंग सारख्या क्रियाकलापांचा अनुभव घ्या इडुक्की केरळ इडुक्की हा नद्या स्टेशन आणि निसर्गाच्या वैभवाने नटलेला एक नयनरम्य जिल्हा आहे वर्षाच्या यावेळी इडुक्कीला खास बनवणारी गोष्ट म्हणजे चैत्रपौर्णिमेचा उत्सव हो, जो येथील मंगलादेवी मंदिरात होतो उंच खडक आणि सुंदर सरोवरांच्या भव्य दृश्यांमध्ये किंवा जंगलात खोलवर पायी चालत जा इथल्या काही लोकप्रिय आकर्षणांमध्ये इडुक्की वन्यजीव अभयारण्य किझारकुतू फॉल्स वलारा धबधबा आणि हिलव्ह्यू पार्क यांचा समावेश आहे मुन्नार केरळ मुन्नार हे वळणदार मार्ग आणि शांत निसर्गाने चिन्हांकित केलेले आहे चहाच्या मळ्यांमध्ये आणि अनेक बागांमध्ये फिरण्यात आपला वेळ घालवा किंवा त्याच्या धबधब्यांजवळ शांत बसा मट्टूपेढी धरणावरील जलक्रीडा कुंडला तलावावरील शिकारा राईड स्थानिक पाककृती आणि रस्त्यावरील खरेदी हे मुन्नारला खास बनवते मुन्नारमध्ये असताना लक्कम धबधबा कलारी क्षेत्र आणि स्थानिक बाजार आणि चर्चला भेट द्या तुम्ही जंगलात कॅम्पिंगसाठी देखील जाऊ शकता किंवा एक किंवा दोन ट्रेकला जाऊ शकता मसिनागुडी तामिळनाडू निलगिरीच्या मधोमध आणखी एक शांत ठिकाण आहे मधुमलाई वन्यजीव अभयारण्याचा एक भाग हे ठिकाण घनदाट जंगल कॅस्केडिंग धबधबे आणि आश्चर्यकारक लँडस्केपने आशीर्वादित आहे मग वर्षाचा यावेळी मासिना गुडी निसर्गप्रेमी आणि वन्यजीव छायाचित्रांसाठी शांत ठिकाण आहे यात शंका नाही तुम्ही ज्या ठिकाणी भेट द्यायलाच हवी त्यात पायकारा फॉल्स मधुमलाई नॅशनल पार्क मारवाकंडी धरण आणि मोयार नदी यांचा समावेश आहे उटी तामिळनाडू तामिळनाडूमधील निलगिरी टेकड्यांमध्ये वसलेले उटी हे चहाचे विस्तीर्ण मळे निळ्या रंगाचे पर्वत आणि कुरणांनी वैशिष्ट्यकृत आहे त्याच्या विहंगमय दृश्यांमध्ये पायींची जंगले आणि निलगिरीची झाडे तसेच सुंदर धबधबे आहेत उटी येथे आल्हाददायक हवामान आहे आणि शहरी जीवनातून शांतपणे पळ काढू पाहणाऱ्या प्रत्येकासाठी उत्तम आहे निलगिरी माउंटन रेल्वेवर जाणे आणि चहा संग्रहालयात जाणे हे काही अनुभव तुम्ही तुमच्या सहलीत समाविष्ट केले पाहिजे बॉटनिकल गार्डन पायकारा विलेज अप्पर भवानी लेक स्टेन स्टीफन चर्च कॅथरीन वॉटरफॉल आणि हनी अँड आण बी म्युझियम या इतर ठिकाणांना भेट द्यावी जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान उत्तराखंड जर तुमच्या आदर्श सुट्टीमध्ये वन्यजीव सफारी आणि पक्षी निरीक्षणाचा समावेश असेल तर भारतातील एप्रिलमध्ये भेट देण्याचा सर्वोत्तम ठिकाणांपैकी जिम कॉर्बेट पार्क आहे आरामदायी अनुभवासाठी पूल आणि स्पा असलेल्या आलिशान रिसॉर्टची ऑफर देणारे हे आठवड्याच्या शेवटी सुट्टीसाठी योग्य आहे इतर आकर्षणामध्ये कॉर्बेट वॉटरफॉल गरजे मंदिर आणि स्वतःचे मनोरंजन करण्यासाठी मासेमारी आणि माउंटन बायकिंग यासारख्या क्रियाकलापांचा समावेश आहे नैनिताल उत्तराखंड नैनितालचे सर्वात प्रसिद्ध वैशिष्ट्य म्हणजे हिल स्टेशनच्या मध्यभागी असलेले सुंदर पन्ना तलाव हिरव्या टेकड्या बाजारपेठा आणि आकर्षक कॉटेजने वेढलेले हे शहर गजबजलेल्या शहरी जीवनापासून एक शांत मार्ग आहे तलाव नौकाविहार करा ताज्या उत्पादनासाठी आणि स्थानिक पहाडी खाद्यपदार्थांसाठी बाजारपेठेत फिरा वारसा वस्तू आणि हनुमानगडी आणि नैनादेवी यासारखी मंदिरे तसेच गंतव्यस्थान असलेल्या अनेक चर्चसह ठिकाणे एक्सप्लोर करा पक्षी निरीक्षणासाठी तुम्ही पंगोट आणि किलबरी पक्षी अभयारण्यातही जाऊ शकता मसुरी उत्तराखंड आरामदायी हवामान आणि आनंददायी थंड वाऱ्यासह हे मैदानी प्रदेशातून सुटणारे उत्तम मार्ग आहे ज्यामुळे ते भारतातील एप्रिलमध्ये आवर्जून भेट देण्याच्या दे। मसुरी केवळ टेकड्यांचे काही विलोभनीय दृश्य देत नाही तर तुमच्यासाठी निसर्गाच्या सानिध्यात बसण्यासाठी आणि आराम करण्यासाठी काही शांत ठिकाणे देखील आहेत येथील काही लोकप्रिय आकर्षणांमध्ये नागटिब्बा आणि बोटिंगसारख्या ट्रेकचा समावेश आहे तुम्ही संध्याकाळ मॉल रोडवर घालवा किंवा के केमटी फॉल्सला भेट द्या साहसप्रेमींनी निवडलेला आणखी एक उपक्रम म्हणजे रॉक क्लाइंबिंग कसवली हिमाचल प्रदेश कसवली हे कालका आणि शिमला दरम्यान स्थित आहे अठराशे बेचाळीसमध्ये इंग्रजांनी रमणीय शहर स्थापन केले होते जे त्याच्या वसाहती काळातील आकर्षण स्पष्ट करते पाईन आणि ओकच्या झाडांनी परिपूर्ण हिल स्टेशन वर्षाच्या यावेळी आनंददायी हवामानासह सुट्टीसाठी एक उत्तम ठिकाण बनवते पॅराग्लायडिंग गिलबर्ट ट्रेकच्या बाजूने चालणे क्राइस्ट चर्चला भेट देणे आणि मंकी पॉइंटला जाणे यासारख्या क्रियाकलापांचा आनंद घ्या तिबेटी खाद्यपदार्थ वापरून पहा आणि लोकर आणि स्थानिक पदार्थ जसे की मुरंबा आणि जाम खरेदी करा धर्मशाळा हिमाचल प्रदेश हिल स्टेशन भोवती घनदाट शंकूच्या आकाराचे जंगल आणि धवला वाढलेले आहे ज्यामुळे काही सुंदर दृश्य दिसतात स्टेशन मध्ये तिबेटी आणि कांगडा संस्कृतीचे मिश्रण आहे आणि ते दलाई लामांचे निवासस्थान म्हणून ओळखले जाते धर्मशाळा विशेषतः तरुणांमध्ये लोकप्रिय आहे जे येथे ट्रेक करण्यासाठी येतात आणि या हवामानात निसर्गाच्या ठिकाणी वेळ घालवतात जर तुम्ही धर्मशाळामध्ये असाल तर ट्रायन ट्रेकवर जाण्याचे सुनिश्चित करा आणि वाईटनेस चर्चमधील सेंट जॉन तसेच ग्युटो मठाला भेट द्या इतर आकर्षणांमध्ये वॉर मेमोरियल धर्मकोट स्टुडिओ आणि कांगडा किल्ल्या यांचा समावेश आहे मनाली हिमाचल प्रदेश हिरवेगार दऱ्या आणि निर्मळ पर्वतांनी परिपूर्ण तुम्ही मनालीच्या प्रेमात पडाल ट्रेकिंग पॅराग्लायडिंग आणि बर्ड वॉचिंगपासून ते निसर्ग भ्रमंती आणि भव्य मंदिरांपर्यंत प्रत्येकासाठी काहीतरी करण्यासारखे आहे मनालीमध्ये दिवसाचे तापमान चौदा ते वीस अंश सेल्सिअसच्या से दरम्यान असते जे शहर अत्यंत आल्हाददायक आणि आरामदायक बनते देवी मंदिर नागर कॅसल जुनी मनाली भृगुतलाव रोहतांग पास जोगिनी धबधबा आणि मनु मंदिर ही काही प्रमुख आकर्षणे आहेत शहरात लोकरीचे कपडे आणि मोजे खरेदी करा आणि स्थानिक पदार्थ जसे की सिड्डू खट्टा आणि बबरूचा आनंद घ्या श्रीनगर जम्मू आणि काश्मीर झेलम नदीच्या काठावर वसलेले श्रीनगर हे उंच पर्वत हिरवळ चिनारची झाडे हाऊसबोट आणि भव्य दल सरोवर यांचे वैशिष्ट्य आहे जे पाहण्यासारखे आहे तथापि भारतातील एप्रिल मध्ये श्रीनगरला भेट देण्याचे मुख्य कारण म्हणजे मंत्रमुग्ध करणारे इंदिरा गांधी टुलिप गार्डन जिथे तुम्ही मार्चच्या मध्यापासून ते एप्रिलच्या अखेरीपर्यंत फुललेली फुले, फुले पाहू शकता श्रीनगरमधील इतर प्रमुख कारणांमध्ये निगित तलाव बेताब व्हॅली निषाद बाग मुघल गार्डन आणि जश्म ए शाही गार्डन यांचा समावेश आहे दल सरोवर येथे स्थानिक संस्कृती आणि अर्थव्यवस्थेची अंतर्दृष्टी मिळवण्यासाठी फ्लोटिंग मार्केट आणि शिकारांचे साक्षीदार व्हा